लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र केलेले कागदपत्र रद्द करण्यासाठी सरोज आबा आणि कला यांनी मिळून खूप मोठी युक्ती केलेली असते. रोहिणीने अद्वेतला आपल्या जाळ्यामध्ये अडकवत त्याच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर घेत आता मात्र डाव खेळलेला असतो. पण हा डाव मात्र आता इकडे सरोज पूर्णपणे हाणून पाडणार असते आणि ते सुद्धा कला आणि आबा यांच्या मदतीने. जी पेढी दोन पेढ्या राहुलच्या नावे झालेल्या असतात त्या दोन पेढ्या इनडायरेक्टली ते कलाच्या नावावरती करतात. म्हणजे घरची मोठी सून म्हणून आबांनी ऑलरेडी हा प्रोजेक्ट कलाच्या नावावरतीच करायला सुरू केलेला असतो. मग सरोज चडोक इथेच चालते आणि सरोज खूप मोठी युक्ती करते. रोहिणीच्या पेक्षा कला ही काहीही केलं तरी चांगली आहे हे सरोजला तोपर्यंत कळलेलं असतं आणि एक कलासाठी खूप मोठं सरप्राईज असतं. ऍक्च्युली कला यासाठी तयार होत नाही पण त्यावेळेला सरोज तिला सांगते की जर रोहिणीच्या तावडीतून सुटायचं असेल तर हे करायलाच लागेल. मग मात्र कला सरोज आणि आबा हे एकत्र येऊन अद्वेतचं सुद्धा काही चालू देत नाहीत आणि आता अद्वेतचं पण काही न चालल्यामुळे रोहिणीचं काही चालत नाही आणि फायनली ज्या दोन पेढ्या ह्या आता राहुलच्या नावावरती होणार असतात त्याच दोन पेढ्या कलाच्या नावावरती होत. इतकंच नाही तर राहुलला कलाच्या हाताखाली काम करण्यासाठी ठेवण्यात येतं. आता हे सगळं कसं घडतं, सरोजचं मन कसं पालटतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे कला अद्वेतला समजवायला आलेली असते की चांदेकर तू खूप मोठी चूक केलेली आहेस, मी तुला एक गोष्ट सांगते, आबांच्या कानावरती हे घाल आणि हे पेपर तू रद्द करून घे. काहीही झालं तरी सुद्धा आबांचं संमती असल्याशिवाय तू कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीस आणि रोहिणी आत्या तुला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. तुला माहिती आहे की राहुल हे सगळं सांभाळण्यासाठी योग्य मुलगा नाही आहे. राहुलने सगळ्यांची फसवणूक केले आणि राहुल जर योग्य असतं ना आणि तू त्याच्या नावाती दोन काय चार पेढ्या केल्या असतात तरी आबांना काही वाटलं नसतं. पण मात्र आज तू जे केलंयस ना त्यामुळे तू खूप मोठी चूक केलेली आहेस. तुझ्याकडून आज ही अपेक्षा नव्हती. तू सगळ्यात मोठी चूक केलेस, पहिला तू आबांसोबत बोलून घे. आबांसोबत बोल आणि नंतर मग आबा काय सांगतात त्यावरती पुढचं काय करायचं ते ठरव. यावरती अद्वैत म्हणतो, तुला काय वाटतं, तू आता स्वतःला माझी खरी बायको समजायला लागलीस की काय? यावरती कला सांगते, नाही सॉरी, म्हणजे मी खरंच विसरले होते. आता मात्र कलाला हर्ट होतं, म्हणजे आपण इतकं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण आपण ही गोष्ट विसरलेलो आहोत की आपण या घरात परके आहोत. या घरामध्ये आपण परके आहोत, आपण काही बोलण्यात अर्थ नाही. आणि कला तिकडून भरले डोळे घेऊन निघून जाते. अद्वैतला कुठेतरी पश्चाताप होतो. अद्वैत विचार करतो, नाही मी खरंच खूप मोठी चूक केली का, म्हणजे हिने दरवेळेला माझी साथ दिले, दरवेळेला माझ्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे ही उभी आहे, मग मी आज हिच्यासोबत असं वागायला नको होतं. अद्वैतला खूप वाईट वाटतं आणि तो कलाची माफी मागायला असतो. तोपर्यंत इकडे सरोज विचार करते की कला अद्वैतच्या रूम मध्ये का जाते. ती आता कलावती चिडते आणि काय ग, तुला सांगितले ना की सारखं अद्वैतच्या पुढे मागे करू नकोस, तरी सुद्धा तुला काही ऐकायचंच नाहीये ना, तुला त्याच्या पुढे मागे सारखं करायचंच असतं. यावरती कला सांगते, सरोज मॅडम तुम्हाला माहिती नाहीये आज जो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ना त्या संदर्भात मी तुमच्या जवळच येणार होते बोलायला. यावरती सरोज म्हणते, चांदेकरांचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामध्ये पडण्याची तुला काही गरज नाही आहे, या सगळ्यामध्ये तू नाही पडशील ना तरच उत्तम आहे. असं म्हणत सरोजीकडे चिडते. त्यावरती कला म्हणते, तुम्ही चिडा नाही तर काही करा पण मी माझं कर्तव्य करणार आहे, कारण या लग्नामुळे हे सगळं घडतंय आणि हे लग्न मी ठरवून आणलेलं आहे. या सगळ्यामध्ये जर का लग्नामुळे काही गोंधळ होत असेल तर तो माझ्यामुळे होतोय असं मला वाटतंय. आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की रोहिणी आत्या लग्नाला कोणत्या ह्याच्यावर तयार झालेल्या आहेत. रोहिणी आत्यांनी दोन पेढ्यांचे कागदपत्र तयार करून त्या कागदपत्रावरती अद्वैतची सही घेतली. मी अद्वैतला थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण अद्वैतने माझं काही ऐकलं नाही आणि त्यांनी त्या पेपरवरती सह्या केल्यात. रोहिणी आत्यांनी त्याला असं काही मॅन्युप्युलेट केलेलं आहे की त्यामुळे त्या काही म्हणजे तो काही ऐकायला तयारच नव्हता. आणि मी त्याला सांगितलं की तू पेपर नीट वाच, पेपर वाच आणि त्यानंतर जे काही करायचं ते ठरव, पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज चिडते. सरोज म्हणते, खरं आहे हे? आणि चिडलेली सवय सरोज तावातावात आता मात्र इकडे रोहिणीला विचारायला येते. रोहिणी काय केलंस तू हे? रोहिणी म्हणते, वहिनी
आता तुझ्या हातात काही नाहीये, ऑलरेडी पेपर तयार झालेत, अद्वैतने सह्या केलेल्या आहेत, तू किंवा आबा आता काही करू शकत नाही. सर्वोच्च चिडते आणि इतका कपटी डाव तू खेळशील असं मला वाटलं नव्हतं. तू कपटी आहेस, तू प्रत्येक वेळेला स्वार्थी विचार करतेस, तुझा आणि राहुलचा हे मला माहिती आहे, पण इतक्या खालच्या पातळीला जाशील, फसवून अद्वैतच्या सह्या घेशील असं मला वाटलं नव्हतं, आणि ते पण त्या नैनासोबत लग्न करण्यासाठी असं म्हणत आता मात्र सर्वोच्च चिडते. त्यावेळेला रोहिणी म्हणते, बहिणी बात झाली तुझी नाटकं, मी तुझं आता काही ऐकणार नाहीये. दरवेळेला मला ह्या घरामध्ये उपरी वागणूक मिळते, दरवेळेला या घरामध्ये मला दरवेळेला त्रास दिला जातो. या सगळ्यामध्ये आता मात्र रोहिणीने डाव साधलाय हे सरोजला कळतं, आणि आता काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून चांदेकरांची पेढी ही ह्या तावबाईच्या तावडीतून सोडवायला पाहिजे. पण काय करायचं हे सरोजला कळत नसतं. सरोज विचार करते आणि आता ती आबांची भेट घेते. त्यावेळेला ती कलाला घेऊन जाते, कारण ऍक्च्युली तिने पेपर पाहिलेले नसतात. आबा म्हणतात काय झालं यावर ती कला घडलेली घटना सगळी आबांना सांगते. कला सांगते, आबा मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपली रामनवमीची पूजा चालू होती त्यावेळेला रोहिणी अत्त्याने आपल्याला फसवलंय, म्हणजे अद्वैतला वरती नेलं, आणि या लग्नासाठी त्या याच कारणासाठी तयार झालेत की अद्वैतने त्यांच्याकडून वचन दिलेलं होतं की तू जे म्हणशील अत्त्या ते मी करायला तयार आहे. आणि त्याच वचनाखातर अत्त्यांनी अद्वैतकडून दोन चांदेकरांच्या नवीन येणाऱ्या पेढ्या मागितलेल्या आहेत. यावरती आबा सुद्धा हजरतात. हे काय आहे, कला सांगते मी अद्वैतला सांगण्याचा प्रयत्न केला होता की तू यावरती सही करू नको, पण अद्वैतने माझं काही ऐकलं नाही. अद्वैतने काही न ऐकल्यामुळे त्याने मला सांगितलं की तू यात लक्ष घालू नको. आबा म्हणतात, सुनबाई तू हे सांगून बरं केलंस, पण मी तुला एक गोष्ट सांगू का, या दोन पेढ्यांचं अद्वैत राहुलच्या नावावरती करूच शकत नाही. सरोज म्हणतो, आबा असं का, म्हणजे असं का, त्याने सह्या तर केलेल्या आहेत ना. आबा म्हणता, सरोज तुला गोष्ट माहितीये का, आपल्या घराण्याच्या रीतीनुसार ज्या वेळेला मुलाचं लग्न होतं त्यावेळेला आपण नवीन येणाऱ्या सुनेच्या नावाने पेढी करतो, माहितीये ना. तुझं लग्न झालं तेव्हा तुझ्या नावाची पेढी होती, रजनीच्या पण नावाची पेढी आहे, जी पेढी सध्या श्रीकांत सांभाळतो आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या रीतीनुसार या नवीन दोन पेढ्यांचे मी ऑलरेडी कलाच्या नावावरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता मात्र सरोजची इच्छा नसताना सुद्धा रोहिणीच्या नावावरती ही पेढी जाऊ नये म्हणून सरोजला यासाठी मान्यता द्यायला लागते. कारण जर का हे आधी नॉर्मली घडलं असतं आणि आबा बोलले असते की ही पेढी मी कलाच्या नावावरती करतोय, तर सरोजने तांडव केला असता, सरोज याला कधीच तयार झाली नसती. पण आबांनी जे आत्ता काही बोललेले असतात त्याला सरोज तयार होते, कारण सरोजकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. रजनी म्हणते, हो मला हे म्हणणं पटतंय, माझ्या पण नावावरती पेढ्या आहेत जे आत्ता हे सांभाळतात. असं म्हणत रजनी आणि सरोज ह्या दोघी जणी तयार होतात. आबा मग आता राहुलला बोलवतात आणि इकडे रोहिणीला बोलवतात. राहुलला बोलवून ते सांगतात, आत्ताच्या आत्ता जे पेपर तुझ्या आईने तुझ्या स्वाधीन केलेत ना, ते पेपर माझ्या हातात निमूटपणे आणून दे, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाहीये. यावरती मग मात्र इकडे आता चिडलेली रोहिणी सांगते, तुम्ही शब्द फिरवू शकत नाही, चांदेकर आहात तुम्ही. यावरती मग मात्र रोहिणी चिडते आणि आबांना म्हणते, आबा हा माझ्यासोबत धोका आहे, अद्वैतने मला वचन दिलं होतं आणि म्हणून मी राहुलला हे पेपर दिले, राहुल पेपर घेऊन येतो, आबा हे ते पेपर. यावरती रोहिणी म्हणते, मी हे पेपर देणार नाही. आता मात्र राहुल ते पेपर हातात घेऊन उभा असताना तिकडे अद्वैत येतो, आबा मी हे दोन्ही पेढ्या राहुलला दिल्यात. आबा म्हणतात, हे तुला अधिकारच नाहीये, तुला माहित नाही का आपल्या परंपरागत ह्याच्यानुसार या दोन्ही पेढ्या कलाच्या नावावरती व्हायला पाहिजेत. असं म्हणत आबांनी खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो. आबांच्या या गौप्यस्फोटामुळे आता मात्र सगळेच जण हादरतात, कारण रोहिणीचा डाव एका झटक्यात फ्लॉप झालेला असतो आणि मुळात म्हणजे सरोजला आता मात्र इकडे कलाविरुद्ध काही बोलताच येत नसतं. आता पेढ ही राहुलकडून काढून घेण्यामध्ये आबा तर यशस्वी होता, सरोजने पण याच्यामध्ये युक्ती लावते आणि सरोज सांगते, ठीक आहे ही पेढी कलाच्याच नावावरती होईल, कारण आपल्या परंपरेनुसार हेच होणं आवश्यक आहे. फायनली राहुलच्या नावावरची पेढी जी अद्वैतने साईन केलेला असतो त्याला काहीही अर्थच उरत नाही. फायनली ही पेढी आबांनी ऑलरेडी रजिस्टर्ड केल्यामुळे ती कलाच्या नावावरती होते आणि इथे मात्र रोहिणीचा डाव अगदी फसलेला असतो. रोहिणी तोंडावरती आपटलेली असते आणि सरोज पण तोंडावरती आपटते, पण न दाखवता ती आता कलाला सपोर्ट करते. आबांना सांगून सरोजने पेढी कलाच्या नावावरती करण्यासाठी आता संमती दिलेली असते. फायनली कला आता चांदेकरांची मालकीण होणार असते आणि चांदेकरांच्या पेढीची नुसती मालकीण नाही तर कला त्या पेढीवरती जाऊन
तिचं मोत्याच्या दागिन्यांचं एक्सक्लुझिव्ह स्टोअर सुरू करणार असते. मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला आणि कराळ पेढीवर आता पाहायला तुम्हाला आवडेल का हे मात्र कमेंट करून नक्की कळवा.